Hi friends, you are tuned with an educational YouTube channel, the channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today, we are about to learn a new lesson of 5th standard titled Be a Good Listener. It is said that if you want to be a good speaker, you must be a good listener first. Near about 13% knowledge is acquired with the help of listening. So, you must be a good listener. Let's start to understand the lesson. It's important to be a good listener when you are learning a language or when you are dealing with other people. If we are concerned with other people and we are learning a new language, we must be a good listener. नवीन भाषा शिकत असताना आणि इतर लोकांशी डील करत असताना आपल्याला एक चांगला श्रोता बनणं अत्यंत गरजेचं आहे. Are you a good listener? आपण एक चांगला श्रोता आहात का? You can find it with the help of the following questions. आणि खाली दिलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तुम्ही एक चांगला श्रोता आहात का हे तुम्ही जाणून घेऊ शकता. पहिला मुद्दा आहे, When you are listening to someone, do you look at the person or do you turn your head away or toy with something else? जर तुम्ही एखाद्याला ऐकत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीकडे बघता का की आपलं डोकं दुसरीकडे वळवता किंवा इतर दुसऱ्या गोष्टीशी तुम्ही खेळत बसता. गुड लिसनर लुक ॲट द स्पीकर, आणि जो चांगला श्रोता असतो तो स्पीकरकडे बघतो की स्पीकर काय बोलत आहे. स्पीकर म्हणजे वक्ता तर लिसनर म्हणजे श्रोता. म्हणून आपल्याला जर चांगला लिसनर व्हायचं असेल तर स्पीकर काय बोलत आहे, श्रोता काय बोलत आहे त्याच्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. दुसरी बाब आहे, टू पे अटेन्शन टू व्हॉट द स्पीकर इज सेईंग. स्पीकर काय बोलत आहे याकडे तुमचं लक्ष असते का? गुड लिसनर पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर, आणि चांगले जे लिसनर असतात ते क्लोज अटेन्शन पे करतात स्पीकरच्या शब्दाकडे. काही लोक असतात की ते ऐकायचं म्हणून ऐकत असतात, फक्त शब्द त्यांच्या कानावर पडत असतात, परंतु वक्ता काय बोलत आहे हे त्यांना काहीही माहीत नसते. परंतु चांगला लिसनर जो आहे तो क्लोज अटेन्शन पे करतो. अटेन्शन म्हणजे अवधान तर पे करणे म्हणजे देणे. चांगल्या श्रोत्याचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्याला जर वक्ता काय बोलत आहे समजत नसलं तरी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अवधानपूर्वक ऐकत असतो. डू यू मेक एनी स्पेशल एफर्ट टू अंडरस्टँड द स्पीकर, तुम्ही काही एफर्ट करता का, अधिक परिश्रम करतात का समजून घेण्यासाठी की स्पीकर काय बोलत आहे. Here are some of the things that will help you to understand the speaker better. या ठिकाणी काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर स्पीकरला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्या तुम्हाला मदत करतील. If you hear some new or unfamiliar words, try to guess their meaning from the context. जर तुम्ही काही नवीन किंवा अनफॅमिलर म्हणजेच अपरिचित शब्द ऐकता तेव्हा त्यांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करा. तो कशावरून? तर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे मागचा पुढचा संदर्भ लावून किंवा संबंध जोडून त्या नवीन किंवा अनफॅमिलर शब्दांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा. यू कॅन ट्राय टू गेस व्हॉट द स्पीकर विल से नेक्स्ट. तुम्ही प्रयत्न करू शकता अंदाज बांधण्यासाठी की वक्ता पुढे काय बोलणार आहे. Try to keep listening even when you feel that you do not understand the speaker or even when you disagree with the speaker. श्रोता काय बोलत आहे हे जर तुम्हाला कळत नसेल आणि त्याच्या मताशी जरी तुम्ही असहमत असाल तरी सुद्धा आपलं लिसनिंग सुरू ठेवा. Wait for the speaker to finish what he is saying. आणि वाट बघा स्पीकरचं बोलणं होईपर्यंत तो काय म्हणत आहे ते जाणून घेण्यासाठी. Then you can get your doubts clarified by asking polite questions. वक्त्याचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ज्या शंका आहेत किंवा आपल्या मनामध्ये ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत त्या शंकांचं निरसन करण्यासाठी पोलाइटली त्या वक्त्याला प्रश्न विचारा. Do not feel shy or afraid to ask questions if you do not understand what is being said. Put your questions to the speaker politely. काय म्हटलं जात आहे किंवा काय बोललं जात आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर प्रश्न विचारण्याची भीती कधीच मनामध्ये बाळगू नका किंवा लाजसुद्धा बाळगू नका. फील म्हणजे वाटणे, शाय म्हणजे लाजाळू, तर अफ्रेड म्हणजे भीती.
कोणतीही भीती किंवा लाज मनामध्ये न बाळगता पोलाइटली म्हणजेच नम्रपणे प्रश्न त्या स्पीकरला विचारा. Sometimes it helps to note down important words or points even as you listen. आणि जेव्हा आपण लिसनिंग करत असतो त्यावेळेस महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करणं हे सुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकते आपल्यासाठी. म्हणून एखाद्याचं भाषण ऐकत असताना, एखाद्याचं व्याख्यान ऐकत असताना महत्त्वाचे मुद्दे किंवा पॉईंट्स लिहून ठेवायला विसरू नका. सोबतच जे शब्द आपल्याला कळले नाहीत ते शब्द तिथेच लिहून घरी आल्यानंतर आपण एखाद्या चांगल्या डिक्शनरीमध्ये त्या शब्दांचा अर्थ शोधणेसुद्धा सोयीस्कर आणि फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी. लास्टली इट ऑल्सो हेल्प्स टू कीप थिंकिंग अबाउट व्हॉट यू हर्ट. आणि शेवटी आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे, हेल्पफुल ठरणार आहे आपल्यासाठी, की आपण जे ऐकलं त्याच्यावर विचार करायचा की आपण ऐकलं ते खरोखरच बरोबर होतं का किंवा आणखी कसं असू शकते असा विचार करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यू मे ग्रास्प द मीनिंग ऑफ अ डिफिकल्ट वर्ड ऑर फ्रेज लेटर ऑन. ऐकत असताना आपल्यासाठी काही शब्द आणि फ्रेजेस हे नवखे असतात, त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही, परंतु घरी आल्यानंतर एखाद्या चांगल्या डिक्शनरीमध्ये त्यांचा अर्थ शोधल्यानंतर त्यांचा अर्थ कायमचा आपल्या लक्षात राहून जातो. या ठिकाणी एक होमोनिमचं उदाहरण दिलेलं आहे. होमोनिम म्हणजे असे शब्द असतात की ज्यांचं स्पेलिंग सेम असते, उच्चारसुद्धा सारखा असतो, परंतु एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात, निराळे अर्थ असतात. बघा एक सेंटेन्स आहे, प्लीज ब्रिंग मी द वेज दॅट हॅज पिंक रोजेस इट्स ऑन द डायनिंग टेबल. आपण जर चांगला श्रोता असणार आणि मागचा पुढचा संदर्भ आपण लावू शकत असाल तर या ठिकाणी आपण कन्फ्यूज होणार नाही. बघा वेजचा एक अर्थ आहे अ बेड ऑफ रोजेस, तर दुसरा अर्थ आहे अ काइंड ऑफ पॉट आणि तिसरा अर्थ आहे अ फ्रॉक. या तीनमधील एक वस्तू ही छोटी मुलगी तिच्या वडिलांकडे कोणती घेऊन जाणार आहे हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.